आज आपण डीएलएड अभ्यासक्रमातील प्रथम वर्षातील F3 या विषयामध्ये आज आपण कार्यनीती ज्या आहेत त्यामधील माइंड मॅपिंग ही आज आपण कार्यनीती अभ्यासणार आहोत. आता माइंड मॅपिंग यालाच मन आरेखन किंवा मनचित्रण असे म्हणतात. ही संकल्पना इंग्लंडमध्ये उदयास आली. या संकल्पनेचा जनक टॉनी बुझेन यांनी ही संकल्पना इंग्लंडमध्ये मांडली. त्यानंतर पूर्वीच्या काळीपासून चित्रे आणि नकाशे हे काढण्यासाठी मन चित्रण किंवा मन आरेखन या संकल्पनेचा वापर केला जातो. 1950 ते 1960 या दरम्यान ॲलन कॉलिन्स आणि एम रॉस कॉलिन्स यांनी मानवी अध्ययनाच्या दृष्टीने हे तंत्र विकसित केले. आता मनोचित्रण तयार करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते आपण बघूया की एखाद्या घटकाची प्रतिमा तयार केली जाते आणि ही प्रतिमा तयार करण्यासाठी या ठिकाणी ती प्रतिमा किंवा तो घटक हा 3 रंगात रंगवला जातो. यामध्ये प्रत्येक मुद्द्याला उपमुद्द्याला वेगवेगळी नावे दिली जातात. ह्या प्रत्येक उपमुद्द्याचे मुद्द्याचे संबंध हा त्या घटकाशी निगडीत असतो. हा परस्पर संबंध विविध रेषांच्या साह्याने खुणांच्या साह्याने आणि चिन्हांच्या साह्याने दाखवला जातो. या सर्व रेषा ह्या एकमेकांना परस्पर जोडल्या जातात आणि संपूर्ण मनोचित्रणासाठी विविध रंगांचा वापर केला जातो. मनोचित्रणातून एखादा घटक उपघटक किंवा एखादी कल्पना ह्याचं समोचित्र चित्र तयार होतं जेणेकरून तो घटक आणि उपघटक आपल्या लक्षात राहील. या ठिकाणी संपूर्ण मनोचित्रण हे आपण स्वतःच्या पद्धतीने किंवा आपल्याला कशा पद्धतीने तो घटक लक्षात राहील त्या पद्धतीने आपण स्वतः तयार करू शकतो. आता या पद्धतीचा वापर अध्यापन शास्त्रामध्ये कशा प्रकारे केला जातो किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की गणित अध्यापन शास्त्र किंवा अभ्यासक्रमामध्ये मनोचित्रण किंवा मनोआरेखन या अध्यापन कार्यनीतीचा वापर कसा कराल. तर यासाठी आपण विद्यार्थ्यांचे जे शालेय विषय आहेत गणित आहे विज्ञान आहे त्यानंतर मराठी आहे यासारख्या विषयांमध्ये याचा वापर करू शकतो. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये असेल तर विशेषण आहे नामाचे प्रकार कोणते आहेत विशेषण विशेषणाचे प्रकार कोणते आहेत या पद्धतीने याची आपण आकृती तयार करू शकतो. इंग्रजीमध्ये जर आपल्याला लक्षात घेत झालं तर पार्ट ऑफ स्पीच ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस यांच्या हे कशाप्रकारे लक्षात ठेवायचं तर ह्यासाठी आपण ह्या मनोचित्रण या पद्धतीचा वापर करू शकतो. गणितामध्ये जे वेगळे घटक आहेत उदाहरणार्थ चौकोन घटक असेल तर चौकोनाचे विविध प्रकार कोणते आहेत आयत चौरस समभुज चौकोन समद्विभुज चौकोन तर ह्या प्रत्येक चौकोनाचे जे प्रकार आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये हे आकृतीसह आपण या ठिकाणी मांडू शकतो. आता या पद्धतीचे फायदे कोणते येतात तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कोणताही घटक आणि उपघटक हा आपल्याला या आकृती मनोचित्रण या आकृतीच्या साह्याने मांडता येतो. त्या घटकामधील उपघटकामधील आणि त्याच्यातील वैशिष्ट्यांचा समावेश आपल्याला या ठिकाणी परस्पर संबंध दाखवून करता येतो. तसेच अमूर्त कल्पना असेल तर त्या मूर्त स्वरूपात आणण्याचे कार्य या ठिकाणी या आकृत्याद्वारे होते. आता ज्या कधीकधी असं होतं की जे आपले अमूर्त विचार असतात ते आपल्या लक्षात राहत नाहीत त्यावेळेला आपण किंवा एखादा घटक असतो तो त्यात घटकातील उपघटकांशी परस्पर संबंध किंवा त्यांचे वैशिष्ट्य असतील त्याचे स्वरूप असेल त्याच्याशी संबंधित जो परस्पर संबंध आहे तो आपल्या लक्षात राहत नाही अशा वेळेला आपण माइंड मॅपिंग या संकल्पनेचा वापर करू शकतो. आता या ठिकाणी मी एक माइंड मॅपिंग तयार केलेला आहे जे शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत आहे. तर या ठिकाणी बघा विज्ञानमधील घटक घेतलेला आहे प्रदूषण. आता ह्या प्रदूषण या घटकाचे आपण 4 प्रकार केलेले आहेत ते म्हणजे हवा प्रदूषण जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण. आता ज्यावेळेला आपण माइंड मॅपिंग तयार करतो त्यावेळेला प्रत्येक घटकाचा त्या उपघटकाशी परस्पर संबंध आपण रेषांच्या साह्याने या ठिकाणी जोडलेला आहे. त्यासोबत आता त्या उपघटकाचे विविध जी वैशिष्ट्य आहेत त्या या ठिकाणी मांडलेले आहेत. तर या इथं काय केलेलं आहे तर हवा प्रदूषणाचे जे वेगळे प्रकार कारणे आहेत ती या ठिकाणी मांडलेली आहेत. उदाहरण हवा प्रदूषणाची कारणे कोणती आहेत तर घरगुती चुली आणि गॅस यांचा वापर केला जातो. वाहनांमधील धूर असेल त्यानंतर कारखाने असतील वृक्षतोड कार्यक्रम वाहनांमध्ये धूर असेल कारखान्यामधील जो धूर आहे यामुळे हवा प्रदूषण होते. तसंच जलप्रदूषणाचंही केलेलं आहे की
मैला मिश्रित पाणी आहे किंवा सांडपाणी आहे ते काय होतं या ठिकाणी नद्यांमध्ये मिसळलं जातं. त्याप्रमाणे घरगुती वापराचे पाणी ही गटारीमार्फत नद्या आणि समुद्राला जाऊन मिळतं. तसे समुद्रामध्ये जे थर्माकोल आहे किंवा प्लास्टिक आहे हे अविघटनशील पदार्थ या ठिकाणी त्या जलप्रदूषणास कारणीभूत ठरतात. त्याच पद्धतीने ध्वनी प्रदूषणाचे विविध कारणे या ठिकाणी दाखवलेली आहेत. आणि उरलेला घटक आहे तो आहे मृदा प्रदूषण. आता ह्या एकाच आकृतीवरून विद्यार्थ्यांना प्रदूषण कोणतं आहे आणि प्रदूषणाचे विविध प्रकार कोणते आहेत हे फक्त आकृती लक्षात ठेवल्यावर विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात. आता ह्यामध्ये पुन्हा आपण वाढ करू शकतो ती कोणती आहे तर ह्या ठिकाणी आपण वेगळेवेगळे कारण ध्वनी प्रदूषणाची वेगळी कारणं दाखवलेली आहेत आणि प्रकार दाखवलेले आहेत. याच्या पुढे आपण प्रत्येक कारण आणि त्याच्यावरती कोणत्या उपाययोजना राबवता येतील या पद्धतीनं आपण विचार करू शकतो. आता या ठिकाणी बघा, घरगुती चुली आणि गॅस यांचा वापर ज्यावेळेला हवा प्रदूषणासाठी केला जातो तर तो दूर करण्यासाठी आपण कोणता उपाय करू शकतो तर या ठिकाणी आपण सोलर सिस्टीम जर बसून घेतली तर सोलर चूल आहे तर सोलर आहे ज्यापासून आपण पाणी तापवतो. या पद्धतीने आपण या ठिकाणी हवा प्रदूषण कमी करू शकतो. तसेच वाहनांमधील धूर कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो तर दिल्लीमध्ये जो इव्हन ऑड फॉर्म्युला वापरलेला आहे वाहनांचा तो या ठिकाणी आपण वापरू शकतो. तसंच सायकल आहे, सायकलिंग आहे तर सायकलिंगचा पण आपण वापर करू शकतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण एखाद्या आकृतीचं मनोचित्रण किंवा मनोआरेखन कशा पद्धतीने करू शकतो हे इथं दाखवलेलं आहे. तर आज आपण माइंड मॅपिंग ह्या संकल्पनेचा अभ्यास केला.